नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश सोनटक्के, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी, महेश क्लासेस. आपण मॅथमॅटिकल लॉजिक मॅथ्स वनचा पार्ट चालू केला आहे. त्याच्यामध्ये आजचं आपलं लेक्चर नंबर 4 आहे. ह्याच्या आधी आपण एक ट्रूथ टेबल पाहिला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की तो टेबल इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळे तुमचा पुढचा सगळा पार्ट डिपेंड आहे. मी असं तुम्हाला बोललो होतं. आता तो टेबल घेण्यापूर्वी म्हणजे आय थिंक आपण तो घेतला ना, आणि एकदा रिवाइज करूया की आपण त्याला कशाला काय म्हणत होतो. आता तुम्ही आपल्या क्लासची लँग्वेज बोलायची आहे, नॉट अ टेक्स्टबुक लँग्वेज. सांगा याला काय म्हणत होतो. अँड बनायचं आपण, होय की नाही? पण क्लासमध्ये त्याला आपण काय म्हणणार आहे, कॅफ. मी सांगितलंय कॅफ म्हटलं की एफ शोधायचं. काय शोधायचं? एफ. फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे ना? ह्याच्या बरोबर उलट याला काय म्हणतोय आपण, जॉईंट. काय आहे तिथं? टी. मग हे चिन्ह आलं की आपण टी शोधायचं, ठीक आहे ना? याला काय म्हणायचं? नॉट. काय म्हणत होतो याला आपण? नॉट. नॉट ला काय करत होतो? समजा टी चं नॉट घ्यायचं आहे, म्हणजे आपण काय घ्यायचं? एफ. आणि एफ च नॉट घ्या म्हटलं तर टी. लास्ट लेक्चरला आपण शिकलोय, पण तुम्ही विसरला असतीला, कारण त्यानंतर ती वही उघडून पाहिली नाही आहे तुम्ही, ठीक आहे ना? असं करायचं सर्वच वही उघडून बघायचीच. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होत याला काय म्हणायचं, डबल इम्प्लिकेशन. मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होत, डबल इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलं होत सांगा बघू. दोन्ही सेम एफ असं नाही म्हटलं, दोन्ही सेम असेल तर टी. ते काही सुद्धा असू दे, काहीही असू दे ते. मी फक्त काय म्हटलंय, दोन्ही सेम टी, दोन्ही सेम टी. आता दोन्ही सेम आहे का? नाही आहे. मग काय घ्यायचं? एफ, ठीक आहे ना? इथपर्यंतची स्टोरी ठीक आहे, पण मुलं कन्फ्युज कुठे होतात बघा. इथं होता मुलं कन्फ्युज. मुलं कन्फ्युज कुठे होतात? सिंगल इम्प्लिकेशन. ठीक आहे, काही कन्फ्युज नाही व्हायचं. मी सांगतो तसं लक्षात ठेवा, सिंगल इम्प्लिकेशन मध्ये बघा मी काय म्हणते, लक्षात ठेवायचं. काय म्हणते मी? सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिल्यांदा एफ असेल तर डायरेक्ट त्याचं आन्सर काय द्यायचं? टी. पुढं काय बघायचं नाही, पुढचं पुढचं काय करायचं नाही. मी सांगते थोडंच, सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिल्यांदा एफ असेल तर डायरेक्ट आन्सर काय द्यायचं? टी. आणि जर पहिल्यांदा टी असेल तर सेकंड कॉम्पोनंटची व्हॅल्यू बघा, सेकंडला कोण आहे ती त्याची व्हॅल्यू. आलं का समजलं? काय म्हटलं? सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिल्यांदा एफ असेल तर डायरेक्ट आन्सर काय देणार तुम्ही? टी. आणि जर पहिल्यांदा टी असेल तर सेकंडला कोण आहे तो बघायचा, सेकंडला कोण आहे तो लिहायचा, ठीक आहे? हा पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं, पाठ करायचा होता, लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे ना? इथपर्यंत आपण हिस्ट्री रिवाइज केली. आता आपण एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 घेतो, ठीक आहे? थोडा साऊंड कमी येत असेल तर प्लीज तुम्ही हेडफोन यूज करा, कारण हा काही प्रोफेशनल कॅमेरा नाही किंवा हा माईकसुद्धा प्रोफेशनल नाही आहे. त्याच्यामुळं थोडं क्लिअरिटी म्हणा, इवन साऊंड
त्याच्यावरती समजा मार्केटमध्ये सगळं व्यवस्थित झालं तर चांगल्या क्वालिटीचा आपल्याला कॅमेरा साऊंड म्हणजे माईक वगैरे आणता येईल. पण तोपर्यंत थोडंसं सहकार्य करा, ठीक आहे ना? हा, ते इतकं सांगायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 4 थोडं लक्ष द्या. काय म्हटलं बघा, क्वेश्चनमध्ये क्वेश्चन जर व्यवस्थित रीड करता आला, क्वेश्चन काय म्हणतोय, रीड करण्यावरती त्याचं सोल्युशन डिपेंड असतं. व्यवस्थित रीड केला की त्याचे 50% आन्सर तुम्हाला तिथंच येतं, म्हणून थोडं व्यवस्थित रीड करायचं, ठीक आहे? इथं काय म्हटले, पी क्यू आर ट्रू, याचा अर्थ काय बघा, पी आणि क्यू हे आपण काय घेणार आहोत, टी आर एस आर फॉल्स, आर एस आर फॉल्स, डिटरमाइन म्हणजे ठरवा, ट्रूथ व्हॅल्यूज यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठरवायच्या आहे. इथल्यापेक्षा तुमचं लक्ष इथंच चाललंय मला माहित आहे, घेणार आहे मी ते सुद्धा घेणार आहे. हे सुरुवात करूया. मगाशी आपण हा पॉइंट घेतला ना, अजून लक्षात येतच आहे काय, मी घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि मी शिकलो, मला वाटतंय की हे घ्यायची गरजच नाही आहे, तुम्ही सॉल्व करशील बघा कसं. फर्स्ट, ठीक आहे ना? आता लक्ष द्या ना, इकडे लक्ष द्या. हातातला पेन वही बंद करून ठेव, डोक्यातला विचार काढा आणि 100% माइंड इथं द्या. शिकवलेलं कळणार, समजा नाही कळलं तर काय नाही, रीड व्हिडिओ रिवाइंड करा, परत प्ले करा, परत नाही कळलं सर पुन्हा पहा, परत नाही कळलं पुन्हा पहा, परत नाही कळलं कमेंट करा, मी परत सांगतो, ठीक आहे ना? पण मला माहीत आहे एक 3 ते 4 वेळा तीच गोष्ट केली की सोपी वाटते, इतकं काय आभाळ कोसळणार नाही की आयआयटीचे क्वेश्चन्स वगैरे नाही येते. ही लेवल म्हणजे काहीच नाही, आयआयटीला इव्हन असलं काही येत पण नाही आहे. हा टॉपिक आहे जेई मेनला, पण आयआयटीला नाही आहे, मेनसाठी आहे हा, ठीक आहे ना? सर आयआयटी मेन ते अकॅडमीत होते ना आपलं, सर MST CET जर माझा सिलेबस व्यवस्थित फास्ट कव्हर झाला तर मे बी मी CET वरती आपण याच्यावर काम करू शकतो. मी नक्की नाही सांगणार, पण जर फास्ट व्हायला लागला सिलेबस तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती CET वरती काम करूया. पहिल्या स्टेट बोर्ड वरती तर काम करूया. क्वेश्चन नंबर 1, पी याला काय म्हणणार, ऑर, पण इथे जॉईंट म्हणा, काय म्हणायचं आहे, जॉईंट. याला काय म्हणणार आहे, कॅफ आर. किती सोपं आहे बघा, पी पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी, मग मी इथे काय लिहिणार, टी ब्रॅकेट आहे तर इज क्यू, तो पण टीच आहे, आर एफ वाय. पहिली स्टेप कळाली, काय केलो, ह्याच्या व्हॅल्यू इथून घेतल्या, हे कुठं दिले, क्वेश्चन मध्ये तुम्ही म्हणता एक असलाय भाई, या असे लिहा भैया, ठीक आहे ना? मध्येच हिंदी थोडं सवय लागली ती अकॅडमीमध्ये शिकून शिकून हिंदी बोलायची. आता सॉल्व करण्याची मेथड बघा, लक्षात ठेवा, स्टेप्स सांगतो तुम्हाला, मी काय सांगतो, स्टेप्स सांगतो. आता स्टेप्स मी काय असं इंग्रजी भाषेमध्ये काय लिहिणार नाही, तुम्हीच लिहायचं, मी जे सांगतोय तुमच्या मराठी भाषेत लिहायचं, तुम्हाला जी भाषा हिंदी तेलुगू कन्नडवाला तर इकडे असणार नाहीच आहे, स्टेट बोर्ड महाराष्ट्राचा म्हटलं. एक नंबरला काय करायचं बघा, पी क्यू आर एसच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिणे, पटकन लिहून घ्यायचं. एक नंबरला काय म्हटलं स्टेपवर, पी क्यू आर एसच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिणे, ठीक आहे ना? 2 नंबरला तुम्हाला सरांना इंग्रजी येत नाही वाटतं, 2 नंबरला काय करायचं, सॉल्व द ब्रॅकेट. 2 नंबरला काय करायचं, सॉल्व द ब्रॅकेट. झालं आपोआप यांचं, 2 याच्यातच आन्सर येतं बघा. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज, ट्रूथ व्हॅल्यू लिहिल्या, सॉल्व द ब्रॅकेट, ब्रॅकेट येत आहे, ब्रॅकेट सोडवायचं, ब्रॅकेट म्हणजे कंस, सॉरी, ह्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं,
काय म्हणायचं? कॅप काय शोधणार? एफ काय शोधायचं? एफ एफ दिसतो का? दिसतो का? दिसतो. लिहा मग. हा सोडून ब्रॅकेटच्या बाहेर असा आला. पुन्हा याला काय म्हणणार? जॉईंट. टी काय येतं? टी. टी आहे का बघा? आहे. झालं. ट्रुथ व्हॅल्यू याची टी आली. सिंपल. ठीक आहे. कळालं नक्की सर्वांना? नाही कळालं? ठीक आहे, दुसरा क्वेश्चन करूया. तोच रिपीट नको. मग व्हिडिओ मोठा होतो आणि मग व्हिडिओ मोठा तुम्ही व्हिडिओ बघायच्या बरोबर त्याची लेंथ बघताय की ते होय ना. नंतर आपण मोठे मोठे व्हिडिओ टाकायचे एक एक तासाचे वगैरे. सुरुवातीला तुम्हाला थोडं माझी टॉनिक जमू द्या. तुम्हाला पण अभ्यास बसायची सवय लागू दे. बस नंतर ठीक आहे ना. हा 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 करूया आपण पहिल्यांदा. ठीक आहे. काय बघा, पी याला सिंगल इम्प्लाई सिंगल इम्प्लिकेशन म्हणा किंवा इम्प्लाईज म्हणा. जॉईंट आर. ठीक आहे ना. स्टेप वन राईट ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू घ्या. आता बरोबर बघा, पी क्यू काय आहे? टी. ठीक आहे ना. आर एस काय आहे? एफ. ठीक आहे ना. सॉल्व द ब्रॅकेट. सेकंड स्टेप तुम्ही म्हणाल तर सर कुठल्या ब्रॅकेट सॉल्व करू? डावीकडून उजवीकडे. काय म्हटलं? असे खूप सारे ब्रॅकेट आले तर डावीकडून उजवीकडे जायचं. सर मी उजवीकडून डावीकडे जाणार असलो तर? नको. मी का सांगितलं डावीकडून उजवीकडे का? थोडं आणखीन याचा वापर होणार आहे आणि तेव्हा याचा फायदा होणार आहे. म्हणून म्हणतोय लेफ्ट टू राईट. सॉल्व द ब्रॅकेट लेफ्ट टू राईट. ठीक आहे ना. सिंगल इम्प्लिकेशन काय सांगितलं होतं परत बघा. पहिला टी असेल तर सेकंड कॉम्पोनंटची व्हॅल्यू. पहिला टी असेल तर सेकंड. सर सेकंड पण टी आहे. टी लिहा. जॉईंट. पहिला एफ असेल तर काय बघायचं? डायरेक्ट आन्सर टी लिहून टाकायचं. ठीक आहे ना. ते वाक्य माझी ही वाक्य आहे की नाही हे मी काय काय बडबडते नाही. तुम्ही डोक्यात ठेवायचं म्हणजे तुम्ही सोडवायला बसला की नाही हे असले बघायला लागत नाही. तुमचं मनच बोलते, आठवण देते. पहिला टी असेल तर सेकंड कॉम्पोनंटची व्हॅल्यू. पहिला एफ असेल तर डायरेक्ट टी लिहायचं. होते असं काही फॉर्म्युले पाठवतात काही काही करायचं नाही. अरे या हर चीज का सोल्युशन आहे भैया. हर दर्द की दवा आहे. पुढे ह्याला काय म्हणणार? काय म्हणणार? लक्ष इकडे चाललंय अजून. बरं बघा, जॉईंट लक्षात ठेवा. म्हटलं मी सगळं किती दिवस बघणार आहे इकडे. लक्षात ठेवा. जॉईंट काय शोधणार? जॉईंट टी. टी आहे का बघा? सर दोन टी आहे, आपल्याला एकच लिहायचं. ठीक आहे ना. हे याच सोल्युशन. आलं का लक्षात? सर काय समजलं नाही आहे. ठीक आहे, अजून आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि मग लिहा. आता करूया हा क्वेश्चन ना तुम्ही स्वतः करता का बघा. हा हा याचे डब्ल्यू घ्या. कारण ह्यात खूप सोपा आहे. इथे कॅपमध्ये एफ शोधा. सर हे नॉट आहे. हे नॉटचं आहेत आपल्याकडे. नॉट्स काय? आता समजा टी. पी काय आहे बघा? टी. मग टीचा नॉट एफ घ्या. कॅप शोधायचं. कॅप आहेच. मी दोघांनी दोन्ही ब्रॅकेट सोडा आणि जॉईंट टी घ्या. याचा ट्राय तर करा. ट्राय करा. याचं ॲन्सर मला कमेंटमध्ये टाकायचं. नाही आलं तरी पण टाका. सर हे सोडवून द्या. मी उद्याच्या व्हिडिओमध्ये लगेचच सोडून देतो. ठीक आहे नक्की ना. पण मला कमेंट यायला पाहिजे. त्याशिवाय मग मला कळणार नाही. तर मी इथे वेळासारखा एकटाच बडबड बसणार. कारण आता जवळपास 11:15 वाजले. मी एकटाच बडबडले. माझ्यासमोर कोणीच नाही आहे. ठीक आहे ना. घरातले मी मला खुळ्यात काढत असतील. खुळ्यात काढत असेल नाही काढणारच एकटाच बडबडले म्हणून. ठीक आहे ना. टीचर लोक पागल असतात. आपले धंदे मी राहते हो. पागल म्हणजे त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या विद्यार्थ्यासाठी. ठीक आहे ना. आता बघा हा करा तुम्ही. आपण करूया क्वेश्चन नंबर 4. 17 फास्ट घेऊ का? फास्ट घेऊ का? ठीक आहे. स्पीड मिनिमम स्पीड घेऊ. पी क्यू राईट द ट्रूथ व्हॅल्यू. पी क्यूचे काय आहे? टी.
ची काय सांगितले, सॉल्व द ब्रॅकेट लेफ्ट टू राईट, सिंगल इम्प्लिकेशन मी आता इथं बघणार नाही. सिंगल इम्प्लिकेशन मध्ये सांगा, पहिल्यांदा टी असेल तर सेकंडची व्हॅल्यू इथे काय म्हटलं सगळ्यात सांगा, नॉट एफ म्हणजे एफ चा नॉट घ्या म्हटले, म्हणजे निगेशन घ्या एफ चा नॉट, एफ चं निगेशन टी टी असतं तरी एफ कॅफ त्याला काय म्हणायचं बघा, कॅफ एफ शोधा नाहीच आहे तर काय कुठून लिहिणार मी, तर काही नाही असेल तर नाही सर, नाही तर आता एक एक मुलं काय करतात बघा, सर काय शोधायचं आहे कॅफ झालेलं, शोधायचं आहे तिथं आहे का पाहायचं, असेल तर लिहायचं नाही तर शोधायचं म्हणायचं ना वगैरे, कॅफ नाही आहे ना नाही तर कुठून लिहिणार मी, होय झाला आन्सर टी, म्हणजे तुमच्या लक्षात आले का बघा सगळ्याच आन्सर काय येत असतं टी. अरे भैया ऐसा कुछ नाही होता भाई, असं कधी असते का, ते लकीली येत चालली आपल्या ठीक आहे ना, कधी कधी होते तसं लिहून घेणार, पॉज करा लिहून घ्या, करूया आपण पुढचा क्वेश्चन, हा करूया ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर फाईव्ह, आता हा क्वेश्चन मात्र थोडस लक्ष द्या, लगेच गडबड करू नका, पहिले नॉट आहे बघायचं, पहिले एफ चा नॉट टी निगेशन घ्यायचं, टी च नॉट म्हणजे उलट नॉट घ्या, एफ टी नॉट म्हणजे टी नको, टी नको म्हणजे एफ टी नॉट असं येते, म्हणजे टी नको म्हणजे एफ घ्या, डबल इम्प्लिकेशन अथवा मला माहिती आहे इकडेच बघाल बघा, डबल इम्प्लिकेशन मध्ये डबल असेल तर टी, डबल असेल तर टी, डबल असेल तर टी, आता सिंगल इम्प्लिकेशन आहे पहिला टी असेल तर सेकंड कॉम्पोनंटची व्हॅल्यू झाला आन्सर ठीक आहे, आय होप समजत असेल, आणि नाही समजलं तर परत तेच पुन्हा बॅकला यायचं, मागून पुन्हा व्हिडिओ पाहायचा, येते असं काही विशेष नाही आहे. नेक्स्ट सर क्वेश्चन नंबर 8 67 कडे असं का, 8 करूया आपण, 8 ठीक आहे ना, नंबर 8 नंबरचा क्वेश्चन, अरे घाबरू नका दिसायला फक्त तो मोठा आहे त्याच्या अंगात काही शक्ती नाही आहे, तो काय पहिलवान दिसायला आहे पण काळी पहिलवान आहे तो ठीक आहे ना, तर इतकं काही लावायचं नाही, मी जरा पुसतो कारण जागेची कमतरता आहे आपल्याकडं. ओके स्टेप वन काय सांगितलंय, ट्रूथ व्हॅल्यू लिहा, पीजीटी आरजीएफ एससीएफ क्यूजीटी ते पाहत होते नंतर सेकंड सॉल्व द ब्रॅकेट, पहिला निगेशन काय असेल तर ती सोडून द्या, काय बघा टीच एफ असच लिहून टाकला, पुढचा डावीकडून उजवीकडे ब्रॅकेट सोडवत जा, कॅफ एफ शोध आहे सिंगल इम्प्ली, इथंच लक्षात ठेवायचं कारण एक्झाममध्ये क्वेश्चन या टाईपवरती ना जास्त करून का मुलांनी तर कन्फ्यूज होते ना, आणि नेहमी लक्षात ठेवायचं कन्फ्यूज होतो स्टुडंटला, कन्फ्यूज होणारा प्रॉब्लेम हा आयएमपी असतो,
एम्प्लॉईज मग सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिला योग असेल सर सेकंड वर नाही जायचं याचा डायरेक्ट आन्सर टी लिहायचा समजाय का तर तुम्ही कसं हा म्हणणार कमेंट बंद म्हणत हा डबल इम्प्लिकेशन कॅफ एफ शोधायचा एफ आय हे सुरुवातीला वेळ लागतो नंतर तुम्ही माझं फटाफट मग ते 30 सेकंदाच्या आत होतंय स्पीड येते तितकं समजावून सांगायला पहिला आपण आता बिगनर आहे ना सुरुवात केली आपण म्हणून ब्रॅकेट सोडवा जॉईंट टी शोधा आहे हे नॉट इथलं घेतलं आहे काय तसं टीचं नॉट यर डबल इम्प्लिकेशन मध्ये डबल असेल तर टी तर मला प्रस्ताव एफ लिहिता गडबड करायचं नाही डबल इम्प्लिकेशन मध्ये डबल असेल तर टी कळालं नक्की आता मी काय करतो हे एक सोडून देतो काय आणि हे तुम्ही होमवर्क घ्या म्हणजे तुमचं ॲक्च्युली हा होमवर्क घ्यायला पाहिजे कारण इथं चॅलेंजिंग आहे हे इझी आहे ते इझीवर तुम्ही करा हे पण इझीच आहे लक्षात घ्या सगळं इझीच आहे इथं फक्त इझीमध्ये इझी पाठक आहे तो हा तुमच्यासाठी ठेवला आहे हां मी 7 नंबरचा घेतो हां ठीक आहे ना सांगा काय काय ते पुन्हा तोच प्रॉब्लेम तुम्ही कसं सांगणार फॅन लावला कारण फॅनचा आवाज वारे येते याच्यात आधीच आपली साऊंड सिस्टीम चांगली नाही त्या फॅनचा आवाज म्हटल्यावर काय गरवायचं ते आम्हालाच होते हो की नाही हे काय जॉईंट लेट मी चेक निगेशियन जॉईंट किती नंबर 7 7 7 हम 7 7 हे जॉइंट आर हे एस नाही आहे बरं का ठीक आहे जॉइंट आर सोडूया स्टेप पॉईंट तुम्ही सांगायची मला काय करा ट्रुथ व्हॅल्यू द्यायची बरोबर लिहूया पीच्या ठिकाणी टी इथं बघा ना पी क्यू टी आय थोडं फास्ट येतो नाहीतर मग 1 घंटा यायलाच लागेल इथं पण सोडूया एफ चा नॉट एफ चा नॉट घ्या टी ब्रॅकेट आहे तसं द्या सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिला टी असेल तर सेकंड ची एफ चा नॉट टी टेन्शन नाही घ्यायचं कॅफ आहे बघा एफ शोधायचं आहे हा टी तो ब्रॅकेट सोडायचं पहिला कन्फ्युज नाही व्हायचं म्हणून म्हटलं नाही पहिला ब्रॅकेट जॉईंट टी टी शोधायचं कॅफ एफ शोधायचं आहे सिंगल इम्प्लिकेशन मध्ये पहिला टी असेल तर सेकंड ची जॉईंट टी शोध आहे त्याचा हे वर तुम्ही सॉल्व मला वाटतंय तुम्हाला हे कळालं असेल आणि इतकं काही विशेष नव्हते त्याच्यामध्ये आता तुम्ही काय करायचं लिहून घ्या बिन बघा तुम्हाला सोडता येते का बघा आलं तर उत्तमच नाहीतर काय परत प्रयत्न करायचं ठीक आहे ना आता आपल्याला पुढचा पाठ घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 4 झाला आहे क्वेश्चन नंबर 5 राईट द निगेशन निगेशन शिकवायचं ठीक आहे ना पहिले हे तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत मी थांबतो ठीक आहे ना बघा तुमचं काय काय लिहून झाला असेल तुमचा ठीक आहे 1.1 मधला क्वेश्चन नंबर 5 शेवटचा पार्ट आहे म्हणजे हा एक्झरसाइज आपला संपून जातो बऱ्याच दिवसाला चालला होता ना 3 लेक्चर लागलेलाच पण बेसिक होतं ना सुरुवातीला थोडा वेळ लागतो
नंतर आपला इतकं फास्ट ऑन तुम्ही म्हणजेला तुम्ही काहीच म्हणणार नाही. स्टार्ट करूया. राईट द निगेशन. तुम्ही म्हणणार हे काय भानगड आली. ही भानगड सोपी आहे. ही भानगड सोपी आहे. काय म्हणतो लिहा निगेशन. लिहा निगेशन लिहायचं म्हणजे काय करायचं बघा. सहाय्यकारी क्रियापद माहिती आहेत ना तुम्हाला, हेल्पिंग वर्ब. आता हे काय नवीन. अहो टेन्थला शिकलो होता ना प्रेझेंट टेन्स मधली एम इज आर, पास्ट टेन्स मधली वॉज वेअर, फ्युचर टेन्स मधली विल वुड शॅल कोड, कॅनची कॅन कोड, मे ची मे माइट मस्ट, हॅव ची हॅव एज हॅड, डू ची डू डीड डज, असे 20 हेल्पिंग वर्ब होते ना सर. होतं असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटते. हां तेच. तर हे जे हेल्पिंग वर्ड्स आहेत सहाय्यकारी क्रियापदानंतर आहे. जाऊ दे सर ते काय सांगत नाही मी. निगेशनमध्ये नॉट नसेल तर घ्या, असेल तर काढा. काढा सर तर काय काय. परत बघा निगेशनमध्ये या वाक्यामध्ये नॉट नसेल, नसेल तर घ्या, असेल तर घेऊ नका. ठीक आहे कळालं. मग तुमच्या तुमच्या मनाने पाच वेळा म्हणा काय. नसेल तर घ्या, असेल तर घेऊ नका. एकटं असताना म्हणा, नंतर घरातले म्हणजे हे पण पागल झालं काय काय. असेल तर घ्या, नसेल तर घ्या, कारण काही गडबडतो. ठीक आहे ना. अभ्यासासाठी वेळ होणं चांगलं असतं. स्टार्ट करूया. परत रिवाइज करतो. नॉट नसेल तर घ्या, असेल तर नको. ठीक आहे ना. तिरुपती इज ह्याला बघा. हे काय हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद हे म्हणत होतो. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे. मला काय पाहिजे त्याचं निगेशन बघा. याच्यानंतर नॉट आहे का, नाही. आपलं काय ठरलंय, काय ठरलंय आपलं. नॉट नसेल तर घ्या, असेल तर नको. तुम्ही असं नका लिहू, हे पी आपल्याला कमी वेळेत लिहायचं आहे ना. समजलं. ठीक आहे. नेक्स्ट थ्री इज नॉट रूट. सर सर आन्सर आलं आलं मला माहित आहे. नॉट आहे बघा इथं काढून टाका आन्सर काय. थ्री इज अ रूट ब्रिटिश. ओके समजायला सगळं लिहायचं काय. पुढचं पुढचं तुम्ही स्वतः करा बघू एक मिनिट. मी सोल्युशन बघू नका केला. ठीक आहे बघा. रूट थ्री इज नॉट आहे का, नाही. तर नॉट घ्या झालं आन्सर. ते म्हणणार सर याचं कसं करणार. काय नाही बघा कसं करणार. नॉट नाही आहे, नॉट घ्या मग. हे बघा नॉट घेतलो. ठीक आहे ना. समजा असं एखादं आलं. ठीक आहे. पाच अधिक सात बरोबर आम्हाला माहिती आहे पाच अधिक सात दहा नसतं. तर मला तरी निगेशन पाहिजे. फायव प्लस सेवन इज नॉट इक्वल्स टू टेन. याचं नॉट केलं ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे तरी जरी काही डाऊट असतील. अजून एक काय वेळेला कसं येतं ना. He looks B-E-A-U-T-I-F-U-L beautiful. तो कसा ब्युटिफुल असेल. शी असेल ना. शी लुक्स ब्युटिफुल. आता सर यात नॉट नाही आहे. मग नॉट कुठून घेणार, कुठून घेणार नॉट. आणि घ्यायचं कसा तर बघा. मगाशी कसं इज 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 होतं आपलं असं हेल्पिंग वर्क आपण घ्यायचं ना. आता काय करायचं बघा. शी इथं बघा. ह्याच्यामध्ये आपण डू डीड डच घ्यायचो ना. मग इथं यस आहे बघा. यस कोड दिसते का, इथं दिसतं. ठीक आहे ना. मग यस कोडा, यस कोडा. इथला डच घ्या, डच. आता काय घ्यायचं नॉट कोडली ना. मग राहिलं काय लुक ब्युटिफुल. सर काय कळलं नाही. परत बघा इथं असं हेल्पिंग वर्ब नव्हतं. मग वर्बकडे गेलो. हा काय आहे, हा काय आहे क्रियापद. क्रियापदाला यस लागले की डज घेतात. मी बनवलेले रोल्स आहेत ते सगळीकडे लागू पडतील असं नाही, पण 99% लागतं. इथं लुकडं असतं म्हणजे समजा असं असतं एल ओ डबल के डी लुकडं. ईडी असतं म्हणजे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असेल तर ईडी काढा. आणि डीड घ्या. मग डीड नॉट झालं असतं. ठीक
सर लुक असतो तो यस नाही म्हणजे डस नाही, लुक द पास्ट टेन्स नाही म्हणजे डीड नाही म्हणजे डू घ्या, ठीक आहे ना, डोंट करायचं कळालं. तसे तर पाच समजून घ्या. आय होप तुम्हाला एवढं समजलं असेल. जरी काही डाऊट्स असतील तर आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुम्ही तुमचे ते डाऊट्स किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन्स काय असेल तर विचारून जा. आता एक सफिशियंट आहे, आज आपला 1.1 कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला बघा, नेक्स्ट लेक्चरला आपण काय काय बघायचं आहे बघा. ट्रुथ टेबल मी फर्स्ट लेक्चरला जसं आय थिंक सेकंड थर्ड लेक्चरला शिकवलं होतं ते ट्रुथ टेबल, त्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन कॉन्टिजन्सी, आणि त्याच्यानंतर आपण बघायचं ड्युएल, हा सगळा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला करायचा. मोठा पार्ट आहे, सोपा आहे, मी सोप शिकवलं अजून सोपं होणार आहे. टेन्शन घेऊ नका, फक्त काळजी घ्या, अभ्यास करत राहा. बाय आणि गुड नाईट.